नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षात आनंदाची बातमी आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये अवेळी पाऊस गारपीट यामुळे जे शेती पिकाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले होते मित्रांनो, त्यासाठी मित्रांनो त्याचे जे अनुदान आहे ते आता 2 पटीनं वाढून देण्यासाठी आता त्याचे आदेश देण्यात आले. त्यासंबंधी जी आर मित्रांनो आता प्रकाशित करणार आहे, तो जी आर कशा प्रकारे आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोमवारला बेल आयकॉनला टॅप करा, म्हणजे जे आपल्याशी पुढची व्हिडिओ येणार आहे त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील. तर व्हिडिओला आपण सुरू करूया. तर मित्रांनो, हा शासन निर्णय आहे 1 जानेवारी 2024 चा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानाकरिता राज्य आपत्ती प्रतिपादन निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबत हा शासन निर्णय बघू शकता मित्रांनो. तर मित्रांनो आपण बघूया शासन निर्णय काय आहे. बघू शकता, नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानाकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपणास हे. तर मित्रांनो, शेतकऱ्यांना अशा प्रकारे मदत मिळणार. बघू शकता तुम्ही, जिल्ह्यात पिकाच्या नुकसानासाठी मदत पहिल्यांदा SDRFच्या निकषानुसार मित्रांनो 8,500 प्रति हेक्टर, 2 हेक्टरपर्यंत याची मर्यादा होती, तर त्या मदतीमध्ये आता वाढ करून मित्रांनो बघू शकता तुम्ही 13,600 प्रति हेक्टर केली आहे आणि त्याची मर्यादा ही 3 हेक्टरपर्यंत मर्यादा याची वाढवली आहे. तर बागायत पिकाच्या नुकसानाकरिता मदत ही 17,000 प्रति हेक्टर होती, त्याची लिमिट ही 2 हेक्टरपर्यंत होती, तर ती वाढून आता 27,000 प्रति हेक्टर केली आहे आणि याची हेक्टरची लिमिट ही 3 हेक्टर याची मर्यादा वाढवली आहे. तर बहुवार्षिक पिकामध्ये जे फळबाग गिळबागमध्ये यामध्ये 22,500 प्रति हेक्टर मिळत होती, त्याची लिमिट ही 2 हेक्टर होती, तर ती वाढून आता 36,000 प्रति हेक्टर केली आहे आणि 3 हेक्टरच्या मर्यादेपर्यंत केली आहे. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे ही मदत आपल्याला मिळणार आहे. ज्या ठिकाणी ही सर्वे झाली आहे त्यांना ही मदत लवकर मिळणार आहे आणि ज्या ठिकाणी सर्वे आता चालू असेल, कुठे झाले असेल, कुठे आता संपुष्टात आले, त्या ठिकाणी ही मदत त्यांना लवकरच मिळणार आहे मित्रांनो. अशा प्रकारे मित्रांनो ही माहिती होती. हा जी आर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तिथे जाऊन हा तुम्ही हा जी आर डाउनलोड करून घ्या आणि संपूर्ण माहिती योग्यरित्या वाचून घ्या. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.